स्वागत करते आहे. आणि आयश बघा रेडी झालाय. आणि आयश बघा सगळ्यांना हॅलो कर. हॅलो हॅलो आयश कुठे चाललाय? आयश चालला आहे स्पोर्ट्स डे, त्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे. दाखव तुझं, तू काय काय घातलंयस? आयशने ना ट्रॅक पॅन्ट घातलीये, हे घातलंय आणि हे घातलंय, शूज घातले. सो आज रनिंग करणार आणि प्राइज मिळवणार हो ना बाबू. हा चला पकड पकड, तुला पकडायचंय, पकड पकड ना, ये मम्माकडे. आणि आयशला ना रात्री अचानक ताप झाला होता, बोल की तर आयशला अचानक रात्री ताप भरला होता, त्यामुळे त्याला दवा दिली होती. आज जर डॉक्टर बोलले की आज 3 दिवसाचा कोर्स होते, जर आज ओके असेल तर ठीक आहे, नाही तर मग उद्या या. सो आज बघू. तो त्याला खोकला वगैरे आता नाही आहे, सर्दी वगैरे कमी झाली, ताप फक्त आला होता रात्री, अचानक ताप आला होता तर तापाची दवा दिली आहे. आज जर आला तर उद्या डॉक्टरकडे घेऊन जाईल, नाही तर मग जी दवा दिली त्यालाच हे करेन. सो चला आता मी सगळ्यांना हाय कर ना, हाय नाही करत, हाय नाही. आता झोपेतून उठलेला, आता म्हणजे एक तास झाला, त्याला नाश्ता वगैरे दिला, आम्ही नाश्ता केला आणि आता तयार केलं. 10 वाजताचा स्पोर्ट्स डे आहे, माझा आयश ना प्राइज मारणार ना. चला आणि ना मी देवाची जी पूजा होती, हा बाळा चल ना, चला देवाची पूजा दी, उत्तर पूजा. मी फक्त पूजा केलेली आहे, हा हा पूजा केलेली आहे, हा दिसते. सो आणि हलून ठेवलेलं आहे आणि आल्यावरती सगळं जे काय आहे व्यवस्थित लावायचं. सो चला 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 आयश आहोत येत नाही, चला 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 आज चला. मग माहित आहे मला टी व्ही बंद करते, चला चला चला. असं करणार तू स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे मध्ये असं करणार बेटा? चला चला फास्ट चला 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 चल. मी चालली स्पोर्ट्स डे आणि असा स्पोर्ट्स मॅन असं करणार. हां अयांश अयांश बाय मम्मा चालली, टाटा टाटा. स्पोर्ट्स पर्सन असं करणार काय? चलो 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 चलो. हे बघा आमचा स्पोर्ट्स मॅन, उचलून घ्यावं लागतं आणि त्याच्या त्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे ना, त्यामुळे बघा अशा आज स्पोर्ट्स डे आणि अशा मुलांना मला उचलायला लागतात. अयांश हो ना अयांश, जाऊ दे आताच लेट उठला आहे ना त्याच्यामुळे आणि त्याला तर बरं नाही आहे. सो चालवत नाही ते आणि टाईम पण झाले, 10 मिनटं उशीर झाले, सगळी लेटच येतात, सगळी लेटच येतात. तर म्हटली चला मी पण हळू लेट जावं, कारण इथे 10-15 मिनटं ना वेटच करायला लागतो. सो चला हो की नाही. आणि प्राईज आज घेऊन येणार आयांश, कारण घरी खूप रनिंग करतो ना म्हणून. सो फायनली मी या ग्राउंडवर पोचलेली आहे आणि पालकांसाठी आणि मुलांसाठी त्यांनी सेटिंग अरेंजमेंट केली होती, जे की त्यांनी चटई अंथरल्या होत्या आणि लहान मुलं जे जे काही गेम खेळणार होते त्यांच्यासाठी त्यांनी रेसिंगचे जसे ते व्हाईट रेस पट्टी बघू शकतात अशा काही गेम्स होते, त्यांनी गेम आखले होते. आणि जी नर्सरीची मुलं होती त्यांना समजत होतं म्हणून ती बसत होती आणि जी प्ले ग्रुपचा जसं की माझा आयांश बघू शकता त्याला समजत नाही, काही 2-3 मुलं होती त्यांना समजत नाही, ती आपली मस्तपैकी भटकत होती. बरं झालं टीचर्सने गार्डनमध्ये नाही ठेवलं, कारण काय माहिती आहे गार्डन जर असतं ना तर सगळी मुलं काही ना काहीतरी गेम्स जे काही गार्डनमध्ये ऑलरेडी असतात तिथे पळाली असती. म्हणून बरं हे छोटंसं ग्राउंड आहे, ग्राउंड म्हणता येणार नाही, अजूनपर्यंत इथे काही हे केलेलं नाही, प्रोजेक्ट प्लॅन केलेलं नाही आहे, म्हणून फक्त एक छोटंसं डम्प्ट एरिया होता तिथे त्या लोकांनी प्लॅनिंग केलं परमिशन घेऊन. ते खरंच खूप छान होतं, कारण बाहेरही मुलं पडू शकणार नव्हती आणि सेफ जागा होता, भले हिंडत फिरत असली ना तरी त्यांना खेळण्यासाठी हा जागा एकदम परफेक्ट असा सेफ होता. Sunshine Free Primary School Anchor Sports Day Session 2022 and 23. You are more sports day. In charge session banata hai, mazboot banata hai, paristhitiyon ki garna sikhata hai, aur aasani ki tarah nirantar padhne ki prerna deta hai. 10:00 टायमिंग दिला होता पण काही पॅरेंट्स मुलांना 10:30-11 वाजता घेऊन आले, त्यामुळे थोडासा लेट झाला आणि मॅडमनी नंतर स्टार्ट केलं. आता इथे बटरफ्लाय रनिंग रेस चालू होती, जी की सिनियर नर्सरीवाले असतात ना त्या एज ग्रुपवाल्या मुलांची स्टार्ट केली होती. सो त्यानंतर मी म्हणत होती अरे यार माझा आयांश कधी रनिंग करेल कधी रनिंग करेल, पण काय माहिती का ह्या लोकांनी पहिलं नर्सरी सिनियर ज्युनियर ह्या लोकांचं केलं आणि नंतर जी लहान मुलं होती ना ती खूप बोर झाली, जसं की माझं आयांश. तर अशा वेगवेगळे फ्रॉग रनिंग बटरफ्लाय
स्काय रनिंग असं खूप काही वेगवेगळं त्या लोकांनी अरेंजमेंट केली होतं आणि खरंच खूप छान वाटलं. पण एक मुळात काही माझा आयांश अजिबात राहत नव्हता आणि म्हणून मी जिकडे तिकडे फिरत होती आणि त्यानंतर त्यांनी पॅरेंट्सचं पण ऑर्गनाईज केलं होतं जे की तिथे बघू शकता एक मावशीने पण पार्टिसिपेट केलं. तर हा उत्साह आणि हा आनंद खरंच खूप छान वाटला की त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि मस्त खेळल्या. तर मला पण असं वाटलं की वाव काय म्हणजे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी येतील ना खरंच ज्या येतात ना त्यांना ॲक्सेप्ट करावं आणि जगावं. कारण लाईफ खूप छोटी आहे, कधी वेळ येते आपल्यावरती कोणती सांगून येत नाही. त्यामुळे जी आहे चांगली गोष्ट आहे, जगा मस्त राहा, दुसऱ्यांनाही जगू द्या आणि आपल्या मुलांसोबत स्पेशली ज्या काही स्वीट स्वीट मेमरी आपल्याला ठेवता येईल तर ह्या करा. म्हणून फायनली मी जी उत्सुक माझ्या उत्सुकता माझी वाढली होती ना ती आयांशी रनिंग बघण्यासाठी होती. तर आयांशला इथे बटरफ्लाय दिलेलं आहे आणि स्कूलमध्ये त्याच्या मॅडम बोलत होत्या की तो छान रनिंग करतो आहे. लेट सी, बघा तुम्ही पण. पण रनिंग आणि काहीतरी सेटिंग अरेंजमेंटचं ते काहीतरी रनिंग होती ती झालेली आहे. पण आयुषला खरंच खूप त्रास येतोय. हे बघा कसं बसतोय आणि बाकीची मुलं मस्तपैकी छानपैकी लाईनीतून आहेतच. आणि आता निघू मी निघेन कारण आयुषला खूप गडबड काही करू देत नाही. नर्सरीवाल्यांचं प्ले ग्रुपचं लेट होतंय. नर्सरीवाल्यांचं आणि ज्युनियरवाल्यांचं लवकर होत आहे कारण ते मुलं समज झाले आया सगळ्याच्यामध्ये माझा आयुषला आणि सो बघते वाट बघते 5-10 मिनिटांनी मी निघते. आयांश ते बघ सगळे बसलेत ना ते आपल्याला बसले लोक गेम्स कुठे वेगळीकडे चाललाय आणि माझा आयांश बघा कुठे चाललाय. त्याला फक्त पूर्ण ग्राउंड फिरायचे, बाकी त्याला गेम्स खेळायचे नाही आहे, बाकी सगळं करायचंय फक्त फिरायचं अजून काही नाही. तर बघा इकडे एक शेड आहे तिथे येऊन बसायचंय त्याला आणि घरी मस्त रनिंग करतो. आणि इथे काय म्हणजे त्याला रनिंगला काय चाललंय आयांश सगळे विचारतो तू रनिंग का नाही केलीस असं त्याला कुठेही जाऊन बसायचंय. सो आता मी निघालेली आहे, आयांश माझा राहू देत नाही आहे. पण आयांश मम्मा विथ किड्स रनिंग होती पण आयांश बसूनच गेला, बाकीचे सगळे पण आले पण आयांश बसून गेला कारण आयांश राहत नव्हता ना त्याच्यामुळे. मग टीचर बोलल्या पहिलं आपण ते घेऊया. म्हणते मी चालली आयांशची तब्येत ठीक नाही, आयांश किरकिर करतो आहे सगळं काही. मग त्या लोकांनी प्ले ग्रुपवाल्यांचे पहिले घेतले आणि त्यानंतर मग माझ्या रिक्वेस्टने त्यांनी 2 रेस अगोदर घेतल्या. सो एक होती सेटिंगचं, एक होती रनिंग, मम्मा विथ किड्स ते आयुषने केलं नाही बसून गेला. ओके एन्जॉय केला, मजा केली, एक्सपिरियन्स आला, अनुभव आला, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात मुलांसोबत. मुलांच्या वयापर्यंत जाऊन आपल्याला ते करायला मिळतं आहे तर ते एक वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे खूप छोटे छोटे आनंद खूप काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ना खूप मोठे मोठे आनंद देऊन जात आहेत. सो मी त्याची पार्टिसिपेट होते माझ्या आयांशमुळे मला ते एक्सपिरियन्स करायला मिळत आहेत. खरंच खूप हॅपी आहे. सो चल आता मी घरी जाते, घरी नाश्ता वगैरे करेन, जेवणाची तयारी करेन, देवीचं ते आहे हलवा हलव करायची आहे. सो लेट्स गो. मी ग्राउंडवर जास्त थांबले नाही कारण आयांश चिडचिड करत होता आणि काही करू देत नव्हता. दीपक मला सारखा फोन करत होता की रेश्मा उन्हात जास्त त्याला ठेवू नकोस, बरं नाही आहे. तर मी पण थोडी कंटाळली, आयांश चिडचिड करत होता म्हणजे जास्त त्यांचं गेम्स वगैरे इतर मुलांचे चालवत होते तो राहत नव्हता. म्हणून मी टीचरला सांगून घरी आली. तर इथे मी सकाळी जेव्हा जायच्या अगोदर देवीची उत्तर पूजा केली होती, तिची हलवा हलव करून गेली होती. फक्त आता हे सगळं गोठवून ठेवायचं आहे जेणेकरून मग मला आणि आयांश झोपला होता, त्यांनी व्यवस्थित जेवला वगैरे, झोपला, खूप खेळला होता, मी पण एन्जॉय केला. तर सगळं मी हे ना हलवून घेतलं आहे जे होतं ना, आता हे आहे ते मला हे करायचं आहे, धुवायचं आहे आणि हे जे आहे जे मला निर्माल्यात टाकायचं आहे तर ते सगळं मी एका साईडला काढून घेतलेलं आहे. संध्याकाळी दीपक जेव्हा घरी येईल तेव्हा मी जाईन. तिथे जवळपास तलाव नाही आहे, स्टेशनचे इथे तलाव आहे, तिथे जाईन आणि तिथे मी निर्माल्यात टाकेन. आणि आता जेवण वगैरे सगळं झालं आहे, आयुष पण माझा झोपी गेलेला आहे आणि मी पण जेवलेली आहे. सो मी पण थोडासा विचार करते की आराम करावा कारण आयांश ग्राउंडमध्ये पळत होता तर मी पण त्याच्या मागोमाग पळते. एका ठिकाणी थांबत नव्हता तर 2-3 दिवसापासून सतत मला थकल्यासारखं होत आहे कारण पहिली गोष्ट आयांशला बरं नव्हतं, तो रात्री त्याला अचानक ताप भरायचा, सर्दी खोकला हे सगळं होतं. त्यामुळे मला पण प्रॉपर अशी झोप मिळाली नव्हती. प्लस कालचा दिवस पूर्ण बिझी गेला माझा
प्लस आत्ता ही त्याला ठीक नव्हतं, पण टीचर्स बोलल्या की तुम्ही थोडंफार या एन्जॉय करा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं असतं. म्हणून मी आयुषला घेऊन गेली, पण आत्ता बऱ्यापैकी ठीक आहे. प्लस त्याला रात्री म्हणजे जवळपास 4-4:30 सकाळी थोडंसं गरम झालं होतं, मी त्याला दवा दिली होती. पण आज जर त्याला ताप वगैरे नाही आला तर मी डॉक्टरकडे जाणार नाही, मला नॉर्मल त्याला मेडिसिन दिलेली आहे. जर आज त्याला तापाला अजूनपर्यंत त्याच्यावर आलेला नाही आहे तर मग मी डॉक्टरकडे घेऊन जाईल. सो मी पण आता झोपून जाते, व्हिडिओ एंड करते. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला जसं जमतं तसं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आहे. होप सो तुम्हाला आवडत असतील. आणि जेवढी पण लोकं माझ्या चॅनलला लाईक करतात, सॉरी व्हिडिओला लाईक करतात, तर त्यांनी कमेंट देखील करा की छान ब्लॉग असतात, लजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही नक्की करा. कारण त्याने ना मला थोडंसं वाटतं की अरे यार लोकांना माझे व्हिडिओ आवडतात, लाईक करतायत म्हणून. आणि जे लोक लाईक करत नसेल तर प्लीज लाईक करा. चला पुन्हा भेटू छानच्या वेळेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, तुम्हाला जे हवं ते करा. आई वडिलांना अजिबात दुखू नका. Bye-bye.